कुरुंदवाड मध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले, कांद्याच्या दराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी। कर्नाटक मधील घटप्रभा परिसरात मधून येथे भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र महापुराने झालेल्या नुकसानीमुळे भाज्यांच्या आवक मध्ये घट झाली आहे। भाजीपाल्यांचे दर ग्राहकांच्या आवाकाच्या बाहेर गेले आहेत। वांगी 60 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये किलो, कांदा 50 रुपये किलो, लसूण 200 रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांचे आर्थिक नियोजनाने कंबरडं मोडत चाललं आहे। त्यामुळे वाढलेल्या दरामुळे बाजारामध्ये मंदीचं स्वरूप आहे। नासिर बागवान, कुंदवाड भाजीपालाचे रेट एकदम भडकलेले आहेत। टोमॅटो 50 रुपये किलो, वांगी 60 रुपये किलो, कांदा 50 ते 40 रुपये किलो, लसूण 200 रुपये किलो, बटाटा 20 रुपये किलो, या दरात यामुळे भाजीपाल्याचे दर एकदम दर वाढलेले आहेत। आवक कमी असल्यामुळे ह्याचे दर वाढले आहेत। माल कुठून येतो? माल यो कर्नाटकातून माल चालू आहे। आवक कमी आहे का? आवक कमी। कशामुळे आवक कमी झाली? या आवक एकदमच ते पाण्यामुळे, पाण्याच्या पुरामुळे मार बसते। महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल।